आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर. काँग्रेसचे अध्यक्षपद निवडणुकीची मोठी चर्चा आणि बातमी सध्या सगळीकडे प्रत्येकाच्याच तोंडी आहे. गांधी परिवाराचा सदस्य अध्यक्ष होणार नाही असं आता सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला सांगितलं आहे. न्यूज 18 लोकमतला जी सूत्रांनी माहिती दिली त्यानुसार पक्षातलाच एखादा मोठा नेता काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकतो आणि यात शशी थरूर आणि अशोक गेहलोत या दोघांची नावं अंतिम चर्चेत असल्याचं कळतं. प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, कोणाची जास्त चर्चा? महत्वाचं म्हणजे जर बघितलं काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकी संदर्भात ती अत्यंत महत्वाची ही बातमी आहे. यावेळेस एक अतिशय महत्वाचं म्हणजे गांधी परिवारातला कुठलाही सदस्य अध्यक्ष असणार नाही अशी सूत्रांची माहिती आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो की सोनिया गांधी किंवा राहुल गांधी हे देखील अध्यक्ष असणार नाही अशी सूत्रांनी माहिती दिली आहे. न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी माहिती दिली आहे. महत्वाचं म्हणजे यावेळेस जर बघितलं तर गहलोत जे आहे खास करून राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत हे आगामी काही दिवसात म्हणजे साधारणतः 23 ते 28 सप्टेंबरच्या दरम्यान ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात. अध्यक्षपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे त्यांचं नाव आहे. याशिवाय शशी थरूर देखील हे अध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात. अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये जर बघितलं तर आज शशी थरूर यांनी सोनिया गांधींची दुपारी भेट घेतली होती. त्यानंतर या संदर्भात वृत्त पुढे याला सुरुवात झालेली आहे. नवरात्रीच्या दरम्यान हा अर्ज दाखल केला जाईल अशी ही शक्यता व्यक्त केली जात आहे. याचा अर्थ असा होतो महत्वाचं म्हणजे जर बघितलं ज्या पद्धतीनं चर्चा होती की राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा अध्यक्ष व्हावं यासाठी विविध राज्य सरकारच्या वतीने ज्या पद्धतीनं ठराव घेतला जातो त्या ठरावानंतर आज ही मोठी बातमी पुढे आली की आता अशोक गहलोत यांचं नाव सर्वात आघाडीवरती आहे. ते देखील अध्यक्षपदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. बर, प्रशांत तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. तिकडे शिवसेना कोणा